यंदाच्या रक्षाबंधन सणावर देखील कोरोनाचा सावट पसरला असून यंदा बाजारपेठांमध्ये महिलांची राख्या खरेदी करण्यासाठीची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. सध्या भारतात महाराष्ट्रात तसेच सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला असून याचा परिणाम हा बाजारपेठांवर झालाय. श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात आणि याच काळामध्ये बाजारपेठा फुलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. परंतु प्रत्येक क्षणाला कोरोनाचं सावट लागलंय. बहीण भावाचं अतूट नातं असलेल्या रक्षाबंधन या सणावर सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये म्हणावं तशी गर्दी पाहायला मिळत नाहीये. राख्या खरेदी करण्याकरिता 15 दिवस अगोदरच बाजारपेठा फुलल्याचं चित्र यापूर्वी पाहायला मिळायचं. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यानं राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी अगदी तुरळक असल्याचं चित्र पाहायला मिळते. व्यापाऱ्यांनी अस्मिता विजनशी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली. माझं नाव मयूर अशोक दास, मी टिळक चौकात व्यापारी आहे. कोरोनामुळे यावेळी मार्केटमध्ये सुद्धा गर्दी फारशी नाही आहे, 10% फक्त व्यवहार झालेला आहे. आणि कोरोनामुळं मार्केटमध्ये लोक फिरायचे फार कमी झालेलं आहे प्रमाण. आणि गत काळाप्रमाणे दरवर्षी हा सालाप्रमाणे चालत येणार हा सण आहे. 10% फक्त मार्केटमध्ये कस्टमर आहे, त्यामुळे मार्केटवर भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रभाव पडलेला आहे. शफिक हिसाब मनिहार आहे. माझा राखेचा व्यवसाय चालू करून आता आज दुसरा दिवस आहे फक्त. या 2 दिवसामध्ये कोरोनाच्या प्रभावामुळं व्यापार एकदम अतिशय कमी झालेला आहे. आणि व्यापार कसा एकदम मला तुम्ही गर्दी बी बघा वाटलंच, गर्दी जरी बघा बघितल्यावर कळेल की तुम्हाला की पोझिशन काय चालू आहे. गोरगरीब करून खाणाऱ्यांना एकदम म्हणजे हातावर पोट असणाऱ्यांना खूप त्रास व्हावा लागला आहे या कोरोना प्रादुर्भावाचा. आणि व्यापार तर काही नाही आहे,